हाय नमस्कार, आज आपल्या घरी पाहुणे आले. ते पाहुणे पाहुणे कोण कोण आल्या तुम्हाला दाखवते मी. हा का पाहुण्यांना काय आणलंय? हे तर झाडा झुडप आणलं. या एक पुरगी आहे बघा बारकी. अयू सकाळ सकाळ पडली असती. सकाळ सकाळ तुम्हाला दाखवते. हा बघा हे तर लेकरं आहे. ती तर बुंगीनं केली आंघोळ छोकली घालते. तिला कपडे कावी हे तर आहे. आणि हा बघा हे तर सुनी आणि मनुबाई. हे बघा त्यांच्याकडं राडा कसं चाललंय त्यांचं काम. स्वयंपाक करायला लागला त्या. आज मी मला काय स्वयंपाकाला सुट्टीच आहे बघा. हे तर चाललंय बघा ह्यांचं जेवण. हे तर छोकुलीचं चाललंय चहाचं. दोन दोन चहा आणलं तर कशा लागत दोन दोन चहा. हे तर चाललाय स्वयंपाकाचा राडा. हा बघा आमची मोठी बहीण आहे. शापूची भाजी कापती. या हे तर सुनी आहे. सुनी चपात्या बनवती. या भाजी चपाती खातो तरी खाऊ दे. बाहेर चपाती खावा तरी पोट भरतो. हा का सोनीनं कशाची भाजी बनवली. गेवड्याचे शेंग बनवली. लेकरांना खाल्ले. पीठ गेवडं राहिलं. हे मोठ्या बहिणीची पोरगी आणि बुंगीन नाण्या. तर तुम्हाला माहितीच आहे कोणाच्या आहे ते. सुनी माहिती आहे का? बाप्पाचा शर्ट घातला. या इथं माया आली की जोरातच भाजी कापायला लागल्या त्या. मला म्हणसान तू काय काम केलं का नाही. हे बघा मी इथं सुनीला पीठ मळून दिलेलं. परत इथं लसूण आणि मिरच्या पण तिला निवडून दिल्या. परत तिला भाजीमध्ये मदत केली. आहे का ना ग सोने? खोटं खोटं का खरं खरं? भाजी फक्त. हे तर नाणे आहे. इथं वांग्याची भाजी आहे बघा. बघा तुम्हाला काय द्यायचंय होय का? आता तुम्हाला सांगू का हे सगळे कशासाठी जमले ते. या हे सगळे जण आले ते आपल्या आज सण्याचा वाढदिवस आहे. तर वाढदिवसासाठी आलेले ते मॅच बोलवून घेतलंय. आम्ही बरेच दिवस झालं एकत्र कधीच नाही आलेलो. इतके दिवस झालं लय दिवस झालं आम्ही एकत्र आलेलो. आहे का नाही? हिला माहिती आहे. हो का? हिला माहिती आहे बघा. आहे का नाही? तुला माहिती आहे का नाही? गुडातनच हलत या. काय तर म्हणलं तर अशा तर आम्हाला काय कुठं जाणं येणं जमत नाही. मग एकने विचार केला की चला म्हणलं सण्याच्या वाढदिवसाला सगळ्यांना बोलवायचं म्हणून आम्ही मी बोलवला. आणि सुनीच्या नवऱ्याला लय फार लय समजावलं. लय गोड बोलून पाणी लावून 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 मग तेव्हा कुठं सुनी आली. सुनी आली तर ह्या मोठ्या बहिणीचा नंबर सापडला. मग ट्रू कॉलरवर चेक केला. बरेच दिवस झाले ह्यांचा फोन मला आलेला. ट्रू कॉलरवर चेक केला आणि तिथून पुन्हा नंबर घेऊन मग ह्यांना कॉन्टॅक्ट केलं. आणि मग ह्यांना सांगितलं की या म्हणलं असं असं वाढदिवस आहे. आजच आहे म्हणलं ना आदल्या दिवशी बोलवलं. पण सण्याचा वाढदिवस आज आहे. सण्याचा वाढदिवस आम्ही करणार आहे. त्याच्यामुळं ह्या बघा हीच आमची फॅमिली. काय आम्हाला हे झालं का ना काय म्हणतात काय कार्यक्रम असतात काय पण असू द्या आम्ही एवढीच फॅमिली. एवढेच आमचे पाहुणे रावळे. बाकी कोण आहे आम्हाला पाहुणे रावळे कोणी नाही. आम्ही एवढेच असतो या. हाय का ना? आणि असं काय सणासुदीला ही ती जरी जायचं म्हणलं तर एक एकीकडं एक एकीकडे एकीचा नवरा पाठवतो तर एकीचा नाही पाठवत. पण ह्यावेळेस कसं दोघींचे नवरं तयार झालं कुणाच ठाऊ पाठवायला.
आणि आम्ही बऱ्याच दिवसानंतर बहिणी बहिणी तिघी पण एकत्र आलेलो आहे. तर चला बाय. आता आम्ही वाढदिवसाची तयारी करणार आहे. चला बाय.